हॅलो फ्रेंड, नमस्ते. आईचं प्रेम या किचन मध्ये तुमचं हार्दिक स्वागत आहे. आज आपण करणार आहोत गुजिया. त्यासाठी साहित्य काय काय घेतलंय ते पाहून घेऊया. त्यासाठी मी घेतलेलं आहे एक वाटी नारळ चिसून घेतलेलं आहे, सुक खोबरं, एक वाटी रवा, 100 ग्राम तूप, पिठी साखर घेतलेली आहे, म्हणजे जास्त नाही केलेली, थोडीशी भरून घेतलेली आहे साखर मिक्सरमध्ये, 1/2 किलो मैदा, 1/2 किलो खवा, एक बदाम घेतलेले आहेत, चारोळी घेतली आहे, खसखस घेतली. चला तर मग आपण सुरुवात करूया. तुम्ही पाहू शकता मी मैदा आहे ना परत चाळून घेतलेला आहे, थोडस मीठ घालते याच्यात. तूप घेतलेलं आहे ना, तूप सर्व घालूया. तूप आहे ना, हे छानपैकी आहे ना मैद्याला चोळून घ्यायचं. पहिलं तुम्ही पाहू शकता मी ना 2 मिनिट आहे ना तूप आहे ना छानपैकी मैद्याला आहे ना असं चोळून घेतलेलं आहे. आता आपण थोडं थोडं पाणी घालून आहे ना याचं पीठ मळून घेऊ. आपल्याला पुऱ्या बनवतो ना आपण त्यासारखं आपल्याला पीठ मळायचं, जास्त पातळ नाही करायचं आपल्याला. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना मी जास्त चोळून नाही मळलेला, मी हलक्या हाताने आहे ना पीठ मळून घेतलेलं आहे. आता 1/2 तास आहे ना याला असंच आपण मुरत ठेवूया. फॅन मध्ये ना 1 चमचा तूप टाकते. बदाम घालते मी. छानपैकी ना तुपातून परतून घेतलेले हे बदाम, बदाम साईडला करते ना, थोडी तुपात टाकून ना परतून घेऊया. साईडला काढून घेऊया, रवा भाजून घेऊया आपण. पाहू शकता अशा पद्धतीने आहे ना सर्व प्रकारे आहे ना आपण पाहू शकता. आपल्याला रवा पीठ आहे ना असं 5 मिनिट आहे ना खुरपूस चांगलं भाजून घ्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आहे ना रवा भी चांगला भाजून घेतलेला आहे. तुम्ही या मेजरमेंटने या पद्धतीने केले ना करंजा खूप छान होतात आपल्या गुजिया. तुम्ही नक्की बनवा, तुम्हाला आवडले ना तर कमेंट करून सांगा की कसे झाले ते. आपण खोबरं बी आहे ना 2 मिनिटं परतून घेऊया.
आपल्याला ना सगळ्या वस्तू आहे ना ज्यात भाजून टाकायच्यात, म्हणजे जास्त दिवस भी टिकतात, खराब नाही होत। तुम्ही सारण जर हे बनवून ठेवलं मग तुम्हाला कधी वाटलं बनवायचं तर तुम्ही बनवू शकता, फ्रीज मध्ये भी हे सारण ठेवू शकता। पाहू शकता या पद्धतीने ना मी खोबरं बी आहे ना चांगलं भाजून घेतलेलं आहे, हे साईडला काढून घेते मी। कसकसला भी 2 मिनिटं छान परतून घेऊया। साईडला काढून घेऊया, पॅन मध्ये आपण थोडस तूप घातलेलं आहे। आता आपण ह्याच्यात आहे ना खवा भाजून घेऊया। पाहू शकता या पद्धतीने ना खवा चांगला भाजून घेतात। तुम्ही पाहू शकता आपला खवा आहे ना छानपैकी भाजून झालेला आहे। आता आपण साईडला करूया। आपला खवा आहे ना गरम आहे, तवा आहे ना, आपण रवा आहे ना ह्यात घालून ठेवूया की तो रवा भी आहे ना छानपैकी फुगून मिळून घेऊ। छानपैकी आपला रवा आहे ना फुगल,
याच्यावर झाकण ठेवूया 5 मिनिट। बदाम भाजलेले बदाम आहे ना थोडेसे असे कुकून येते। बदाम घालूया आपण 4 ओळी। अर्धा चमचा इलायची पावडर घातली। खोबरं घालूया। साखर घालूया। छानपैकी मिक्स करून घेऊया। आपल्या गुजियासाठी पाक करण्यासाठी मी आता एक वाटी साखर घेतलेली आहे। ह्याच मेजरमेंटने ना अर्धा कप आपण ह्याच्यात पाणी घालूया। पाहू शकता आपला पाक आहे ना तयार झालेला आहे। गॅस बंद करूया आणि आपल्या गुजिया बनवायला सुरुवात करूया। आपला पीठ भी रेडी आहे, मी गोळे करून घेतलेले आहे। चला तर आपण सुरुवात करूया। या पद्धतीने ना असं आपण मुरड घालणार आहे। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना मी सर्व करंजा करून घेते, मग तुम्हाला भेटते। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना मी ह्या गुजिया बनवून घेतलेल्या आहेत। चला तर आपण तळून घेऊया। पाहू शकता आपण तेल टाकलंय। मी गॅसची फ्लेम ना मीडियम ठेवलेली, जास्त फास्ट नाही गॅस। पाहू शकता या पद्धतीने ना गोल्डन होईस्तर फ्राय केलेलं आहे।
तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना मी सर्व फ्राई करते आणि मग भेटते तुम्हाला। आपला करंजा तयार झालेला आहे, आपण याच्यात पाकात हे करूया। तुम्ही पाहू शकता या पद्धतीने ना मी साखरेच्या पाकातून आहे ना करंजा सर्व काढून घेते। दोन मिनिट आहे ना आपण ह्याच्यातच ठेवायचं। पण तुम्ही पाहू शकता या पद्धतीने आपल्या ना पाकातल्या गुजिया करून तयार झालेल्या आहे। तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल। रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट्स करा। आईचं प्रेम या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।